नमस्कार, मी भाग्यश्री, भाग्यश्री आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण सुंदर असे 3 राख्या बनवणार आहोत। आता रक्षाबंधन जवळच येत आहे, तर तुम्ही घरच्या घरी अगदी सहज या राखी बनवू शकता। तर पहिली राखी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आपण प्रथम पाहूयात। तर मी ते हा उलन घेतलेला आहे, तुमच्या घरात जे अवेलेबल असेल त्यातच तुम्ही या राख्या बनवू शकता। तर हा उलन घेतलेला आहे ग्रीन कलरचा। त्यानंतर हे 3 mm साईजची ही गेज वायर घेतलेली आहे। त्यानंतर हे कुंदन मी घेतलेले आहेत राऊंड शेपमध्ये, आणि हे 4 mm साईजचे हे मोती मी इथे घेतलेले आहेत व्हाईट कलरचे। तर आपण बनवायला स्टार्ट करूया। तर प्रथम मी गेज वायरचा एक छोटासा तुकडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर हा एक तुकडा मी कट करून घेतलेला आहे, तो असा पकडायचा आहे आपल्याला, आणि या कुंदनच्या 2 होलमधून असा टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने, समोरासमोरच्या होलमधून टाकून घ्यायचा आहे। इथे आपल्याला थोडासा पीठ टाकून घ्यायचा आहे नोज प्लायच्या साहाय्याने। या पद्धतीने सेम याच पद्धतीने हे 2 कुंदन आपल्याला टाकून घ्यायचे जसं समोरच्या होलमधून काढून घ्यायचे या पद्धतीने। त्यानंतर हा एक कुंदन टाकून घ्यायचा आपल्याला तीनही कुंदन टाकून झाल्या या पद्धतीने टाकून घेतलेत मी। आता आपल्याला इथे पीठ टाकून घ्यायचं आहे या गेज वायरला या पद्धतीने, आणि इथे आपल्याला असे थोडंसं इथे या पद्धतीने एक राऊंड शेप करून घ्यायचं आहे, जे की आपल्याला इथे दोरी बांधण्यासाठी लागणार आहे। या पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला हे। आपल्याला हा दोरा कट करून घ्यायचा आहे असा डबल पकडून दोन्ही साईड दोन्ही हाताने, म्हणजे एक अंदाजे घ्यायचा आहे आपल्याला। तर या असेच 2 आणखी एक तुकडा लागणार आहे दुसऱ्या बाजूने। तर सेम तर या पद्धतीने मी हे 2 तुकडे कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हा असा डबल पकडायचा आहे, आणि इथे जे आपण हे गेज वायरचं जे राऊंड बनवलं होता त्यातून आपल्याला हे टाकून घ्यायचे। या पद्धतीने टाकून घ्यायचे आणि ही अशी करून इथे या पद्धतीने गाठ मारून घ्यायची। याच पद्धतीने ही बाजूने आपल्याला करायचं। तर मी दोन्ही बाजूने आता करून घेतलेलं आहे। आता आपण जे हे छोटे 4 mm साईजचे जे मणी घेतलेले आहेत मोती, तर ते आपल्याला आता इकडून एक आणि इकडून एक टाकून घ्यायचं आहे। छोटे मोती या धाग्यातून जात नसल्यामुळे मी ते टाकलेले नाही आहेत। तर ही एक पहिली आपली सुंदर अशी राखी बनून रेडी झालेली आहे। फक्त आपल्याला इथे एक एक छोटी गाठ टाकून घ्यायची आहे।
या पद्धतीने तरी आपली सुंदर राखी बनवून रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता आपण दुसरी राखी बनवूया। तर दुसरी राखी बनवण्यासाठी आपल्याला हे 7 मोती लागणार आहेत। हे 4 mm साइजचे 7 मोती मी घेतलेले आहेत इथे। त्यानंतर आपल्याला हे हा 6 mm साइजचे बीड्स लागणार आहे। तर आता इथे मी ह्या गेज वायरचा एक तुकडा कट करून घेतलेला आहे। त्यात आपल्याला हे 7 मोती टाकून घ्यायचे आहेत। 7 मोती टाकल्यानंतर या पद्धतीने आपल्याला याचं एक गोल करून घ्यायचं आहे, राऊंड शेप। थोडीशी गेज वायर इकडे सोडून या पद्धतीने असा हा राऊंड शेप बनवून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला हा जो 6 mm साइजचा मी हा येलो कलरचा बीड्स घेतलेला आहे तो टाकायचा आहे आपल्याला गेज वायर मध्ये। आणि हा असा आता दोन दोन बीड सोडून या पद्धतीने रॅपिंग करून घ्यायचे आपल्याला असं। सगळ्या बीड्स भोवती करायचे। या पद्धतीने करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला ही गेज वायर ह्या मण्यातून टाकून घ्यायची, इकडे काढायची दुसऱ्या बाजूला या पद्धतीने। आणि ह्या इथून मोत्याच्या इथून टाकून घ्यायची, अशी टाकून घेतल्यानंतर अशी खालच्या बाजूने काढायची। आणि पुन्हा एकदा या पद्धतीने वरतून घेऊन आपल्याला अशी अशी बाहेरून काढायची। आणि इथे से आपल्याला दोरी टाकण्यासाठी हा पी टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने। हा टाकल्यानंतर ही गेज वायर खालच्या बाजूने अशी टाकून वर काढायची आणि इकडून घ्यायची। पुन्हा या येलो बीड्स मधून अशी काढून इकडच्या दुसऱ्या बाजूने काढून घ्यायची। अशी काढल्यानंतर ही खालच्या बाजूने टाकून घ्यायची, जसे या बाजूने केले त्याच पद्धतीने या बाजूने करून घ्यायचे आपल्याला। आणि पुन्हा एकदा अशी वरून घेऊन खालून काढायची आणि इथे पी टाकून घ्यायचे। या पद्धतीने गेज वायर कट करून टाकायची।
तर या पद्धतीने आपली ही हे राखीचं हे पेंडेंट तयार झालेलं आहे सुंदर असं। तर आता आपल्याला पुन्हा एकदा हा दोरा कट करून घ्यायचा आहे त्याचे। हा डबल करून आपण ज्या पद्धतीने पहिल्या राखीत धुवून टाकला पहिल्या राखीत राखीसाठी केलं होतं त्याच पद्धतीने आत्ताही करायचं आहे आपल्याला। याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला करून घ्यायचे आपल्याला। तर या पद्धतीने मी ही दुसरी राखी बनवलेली आहे। तर आपली ही सुंदर अशी राखी बनवून रेडी झालेली आहे दुसरी। तर आपण आता तिसरी राखी बनवूया। तर आपल्याला तिसरी राखी बनवण्यासाठी हा धागा लागणार आहे। त्यानंतर मी हे 6 mm साईजचे दोन कलरमध्ये बीड्स घेतलेले आहेत रेड आणि येल्लो कलरमध्ये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही कलर घेऊ शकता। तसेच आपल्याला ह्या डायमंडच्या गोल्ड रिंग घेतलेल्या आहेत मी अशा। तर आता आपण बनवायला स्टार्ट करूया। प्रथम आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे अंदाजे। तर आता आपल्याला या धाग्यामध्ये हा असा एक रेड हा जो रेड बीड्स आहे हा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ही जी गोल्ड डायमंड रिंग घेतलेली आहे आपण ती टाकायची। पुन्हा एकदा हा रेड नंतर हा येल्लो बीड्स टाकायचे। त्यानंतर पुन्हा डायमंड रिंग टाकून घ्यायची। आता पुन्हा एक रेड बीड्स टाकून घ्यायचे। पुन्हा एक डायमंड रिंग टाकायची। त्यानंतर पुन्हा एक रेड बीड्स टाकायचे सॉरी रेड नाही येल्लो टाकायचे रेड टाकला होता आपण अगोदर। या पद्धतीने टाकून घ्यायचे आपल्याला। दोन्ही बाजूने एक एक गाठ मारून घ्यायची आपल्याला अशी। आणि इकडे
तर आपले आता तिन्ही या सुंदर अशा राख्या बनून रेडी झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते ही राखी आणि अगदी सहज 1-2 मिनिटातच बनून होते. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही कलर यूज वापरू शकता. या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बनवून रेडी झालेल्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आता रक्षाबंधन जवळच आलेलं आहे तर तुम्ही तुमच्या भावासाठी घरीच अशा सुंदर अशा राख्या बनवा. तर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरसुद्धा करा. तर आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा माझे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल.